नमस्कार योगार तुमका परत पर एक फावटी आणि तुम्ही पळयतात द न्यूज रूम आता इलेक्शन झाले रिझल्ट झाले आणि सरप्राझिंगली खुपशेकडे थोडे रिजल्ट सरप्राझिंगली मिळाले पण कडे एक्झिट पोल खूप जणांचा चुकलो आय आमच्याबरोबर बरोबर असे एक लिडर हा यूथ हा ही वी बी द यंगेस्ट एम एल इन द कॉन्स्टिट्युएन्सी सध्या जे आमचे सेक्रेटरीट आहात थं सगळे चाळीस आमदार बसपचे उमेदीन असा पण यंगेस्ट एम एल ए आणि गोयभर त्यांच्यानी चाळीसूय मतदारसंघात आपले कॅन्डिडेट घातिल्ले आणि गोयची एक पार्टी म्हणून त्यांच्यानी सगळे गोंयकाराच्या फुड्यान गेले तातूंतल्यान त्यांचं एक कॅन्डिडेट आयिल्लो आसा म्हणजे फर्स्ट टायम ते इलेक्शनाक गेले आणि फस्ट टायम एक कॅन्डिडेट जिकोन आयिल्लो आसा ज्या पार्टीचो प्रेजिडेंट हा उलयतां रेवल्युशनरी गोवन्स या पार्टीचा प्रेजिडेंट विरेश बोरकर जो, जो सांताद्रे मतदारसंघातल्या जिकोन आयिल्लो आसा ते आमच्या बरोबर असा विरेश बाब योकार थँक्यू देव बरं कर तुम्ही आपलं म्हणून म्हाका विरेश कशें दिसता की यू नो एक तुम्ही सगळे मिटिंग्स तुमचे पहिताले भुरगे सगळे यूथ फाटल्यान आशिल्ले आणि एक आरजी आणि तो उजो सिंबॉल आणि सगळ्यो गजाली करताना आणि आज तू स्वतः लोकांनी तुका कौल दिल्ला निवडून हाडिला सातात्री मतदारसंघातल्या आता असेम्ब्लीत त्यांचा आवाज म्हणून वयतले दिसत सगळ्यांना खूप बरें दिसता की आज जो मतदार मतदारसंघाच्या लोकांनी म्हाजेर विश्वास दौरला आणि कितलीशी वर्षा एक आमदार ह्या सानंद्रे जिवन येतालो ऑलमोस्ट अरावंड ट्वेंटी इयर्स तो आमदारकी भोगली मात त्या आमदाराक तेजो जो जागो असा तो दाखयलो आणि गोयकारांचे जे मतदार असा तेंच्यांनी खरेंच एक आपुण बाहेर सरले आपणकेन फुडे आप सरले आणि मतदार मतदारसंघ खंय ना खंय बरे फुडाराक बरो करुया म्हणून हे चिथून पुढे सरले खुबसो पयसो घातलो जावं मसल पॉवर यूज केली मात आमचे जे मतदार असले ते ठाम रावले आणि त्यांच्या ठामपणे तो निर्णय घेतला की एक नवो फेस दिवच आणि नवो जो लागून वावरतले ते, ते रेव्होल्युशनरी गोन्साक फुडें हाडचो किती चॅलेंज आशिले किती चॅलेंज दिसली हे करताना आता जिकोन आलो म्हणतो सगळ्यो गजाली यु नो यू फील दॅट आय हॅव डन इट पण बॅक ऑफ द मायंड एक चॅलेंज आसताली दिसताली लास्ट डे लास्ट मेन रिझल्ट ला म पहिलं म्हणजे जो चॅलेंज तो म्हणजे मोस्टली मनी पॉवर बिकॉज त्यांच्या डेव्हलपमेंट काय केल्ले नसले इतली वर्सां जो एम एल एस त्यांनी डेवलपमेंट करू न आणि खूपशी नेगेटिव्ह खूप आली त्यांची पण जो मनी पॉवर जो प्ले जाता लास्ट मुमेंटा सगळ्यांक खबर जो पयशांचो पॉवर जावं मसल पॉवर या नेटार जे निवडून येता आमदार कितलेशे आसतले सो आमी तेजेर ठाम रावले की कशें आमी डिफीट करतले तिथून आम्ही खुपशे त्यांना स्ट्राईक केले ते पैसे वाटपाक सोदताले ते आम्ही बंद केले आणि त्यांना धरले कितलेच आमी जे फ्लाईंग स्कॉड असा त्यांना मागीर अशेंच करून मसल पावर मसल पावराक बसून जे भरगे आसा ते ना ते ठाम रावले एकटे रावले जे तरुण पिळगी आसली मोस्ट मुद्दम सांगूंक सोदता की तरुण जे भुरगे आले ते भिवना आनी खूब खूब खूप खूप धमक्यो दिवपाकूय लायल्यो मात आमचे भुरगे भिवंक ना एक एक न्यू चेंज करूया एक न्यू चेंज घडोवया म्हणून हे रावले आणि फुडार आमचो बरो बरो तरेन घोडोया हें चिंत चिंतून तेंच्यांनी ते तकलेंत घातले आनी ते फुडें सरलें कितें दिसता विदेश कित्या खातीर आख्खें गोंयांत तुमी चाळीसूय मतदार संघान कँडीडेट घातले पूण सांतान रेचो एकूच कँडिडेट जिकोन आयलो तुमी फुडें सरले आनी बाकीचे खंयच चुकले किंवां कितें दिसता खंय फेलियर जालें की बाकी कँडीडेट जिकोन आयलें ना डेफिनेटली मार्जीन आसा ते वोट वोट शेअर्स बरे आशिल्ले हार्जीचे पूण खंयच जिखोन आयलां इवन मनोज बरोव येवंक ना जिकोन बेसिकली आम्ही सॉरी टू से आम्ही थर्टी एट कॅन्डिडेट्स घेतलेले ऑल गोवा आणि तिथूनचे आमचे एकूच कॅन्डिडेट जिंकून आले सानंद्री मतदारसंघात आणि हे सांगू सोदता की जो टाईम हो तो खूप कमी झाला जे पार्टी रेजिस्ट्रेशन झाली फक्त दोन महिन्याचा टाईम मेळला हो पार्टी बिल्डअप कर जो हो कमिटीज तो घडोव हो टाईम ना जिथून आम्ही आणि बरे लेवलाचे ले ले काम करू शकतले असले त्याला खूप डिले झाले आम्हाला सिंबॉल बसून लास्ट वन मंथ त्यात सिंबॉल येकामोट करू शकता मेळना बिकॉज मागीर कोड ऑफ कंडक्ट लागले कोड ऑफ कंडक्टर आमकां बॅनर मारपाक मेळना अशें खुबशे डिफरंट प्रोस्पेक्ट आसले तितून आम आमी लॅकींग उरले फाटीं उरले मात आतां आमकां तेजेर स्टडी करचें पडटली की फुडें आमी कशें वयतले फुड्या फुडाराक आमी रेवोल्युशनरी गोल्साचो जो हें आसा पावल मारलेले आसा तें कशें आमी फुडें व्हरतले कितें डिफरन्स कितें जालां सांतान रेचेर सीट येयलें न्हू टायम तितलो तुकाय तितलो टायम आशिल्लो आनी बाकीच्याकूय तितलो टायम आशिल्लो बाकीच्या कॅंडीडेटांनी पर्फोर्म करूंक ना ना तशें कांय ना आमचे चोडसे सगळे कॅन्डिडेटांनी परफॉर्म केले असा आणि चव्हल्युशनरी पर्फोर्म करून खरं म्हटल्यार जाता इतली मतां हाडलेली आसा तुम्ही पळयता असं ऑल ओवर गोवा नाईन्टी फाय ठाऊसंड मतं मिळिली असा इट इज नॉट अ जोक फर्स्ट टायम जेन्ना आम्ही फुडे सरता आणि आमच्या नॅशनल पार्टीन फक्त गोवा सेंट्रीक पार्टी आमची आसा आणि हे पार्टीन पहिले फावट इलेक्शनाक वचोन नायन्टी फायव थावजंड मतां हाडपाक इट्स नॉट अ जोक आणि विथावट एनी मनी पॉवर विथावट एनी मसल पॉवर खरं म्हटल्या इतिहास घडला गोंयांत आमची सिटां येवं नाका एकूच सीट येवं मात हो इतिहास घडला कित्याक व्हडले व्हडले जे आतां मनोज परब जो विश्वजित राणेच्या अगेन्स्ट राव मोर देन सिक्स ठाऊंड वोट काढले थिवेन त्याने मोर देन फोर थावजंड नायन हंड्रेड वोट काडले सो इट इज नॉट जग दोन दोन कॉन्स्टिट्युंसीत रावन बसून एक न्यू जो लिडर आसा तो न्यू लिडर रावन दोन कॉन्स्टिट्युंसी इतली मतां काडटा मोर देन टेन थावजंड मतां काडटा ते गोश्ट न्हू आनी आमकां खरेंच म्हटल्यार तो टायम मेळोंक ना आनीक मेळोकना टायम मेलो आम्हाला पार्टी रजिस्टर जाऊन जे आम्ही आणि बरं परफॉर्मन्स देऊक पावतले असं मला दिसता किती आता असतो सपोर्ट कोणाक असतो एज अ इंडपेंडंट म्हणजे एक आर जी एज अ पार्टी म्हणून आम्ही एम एल इट्स अ पार्टी सो तुमचा सपोर्ट सरकाराक असतो किंवा फुडे आता पाऊल कसे उभारता आता सपोर्ट म्हणजे आम्ही ऑपॉझिशन राव निर्णय घेतलेलो असा आणि पहिलीच्या सांगता की आम्ही ऑपॉझिशन रावतले आमचं समज सरकार घडलेलो चीटा आम्ही सरकार घडव शकताले जर दुस, दुसरं हे आसलो मग आम्ही ऑपॉझिशन रावतले म्हणून असले काँग्रेसी बरोबर वतले ना आम्ही इंडिव्ह्युजल रावतले कित्याक आमची तुमकां सगळ्यांना खबर आमची एक आडिओलजी आसा ती रेव्होलुशनरी गोवन्साची एक इंडिव्ह्युज आसा ती ऑल ओवर गोवा खंच्यात पॉलिटिकल पक्षाकडे ती आयडिओजी ना एक युनिक आयडिओलॉजी असा सो हीच आयडिओलॉजी घेऊन आम्ही फुडें वयतले हीच आयडिओलॉजी आम्ही मांडटले जेन्ना आम्ही असेम्बलीन बसून आसतले तेन्ना हीच आयडिओलॉजी मांडटले आणि प्रत्येक जो आमचा कॅन्डिडेट असा ते म्हाका इनपुट्स दितले आणि त्या इनपुट्स पासून हांव ते असेम्ब्लीत मांडटलो एक एक आवाज आसूं मात जेन्ना असलीत पावतलो आख्खे गोंयचे जे आमचे कॅन्डिडेट आमचे जे क्रांतिकारी भाव आसा त्यांचा एक आवाज आसतलो आणि तो आवाज आम्ही पुढे जावं विशय विषय आसा ते विषय व्हरतले तुमची प्रायोरिटी परत पोगो बिल असे हॉय डेफिनेटली जी फर्स्ट प्रायोरिटी ती पोगो बिल आसतली जी आम्ही पहिल्या फर्स्ट जेन्ना भायर आले तेन्नाच सांगलेलें असा की पहिल्या एसंब्ली सेशन हांव टेबल करतो पर्सन ऑफ गोवन ओरिजन बिल मागीर कोण फाटी मारता कोण वोट करिना डेट इज अ डिफरंट केस बट पो, आ, पोगो बिल फुडे घालपाची जी अजूनपर्यंत कोणानूच घालूंक ना खंच्यात पॉलिटिकल पार्टीन इन ते असेंबली सेशन आणि कोणानूच घालू सो हे आम्ही पयले असेंबली सेशनान हांव पोगो बिल ड्राफ्ट पोगो बिल आमी प्रोड्यूस करतले बट इट वील बी नॉट डिफिकल्ट एज अ पार्टी ओनली वन पर्सन ख आयडियोलॉजी म्हणा किंवा हे म्हणा एक मनीस पार्टी घेऊन राहत जसे विजय सरदेसाई ऑल्सो रिमेन वीथ वन वन मॅन वीथ गोवा फॉरवर्ड पार्टी परत लोकल गो एक पार्टी सेकंड आता तुमची आर जी परत तुम्ही एक लोकल ताने काँग्रेसीकडे आपले आत मिळवला आणि एक मोठ्या हातून टच केलं का डिफिकल्ट एज अ अलोन इंडिपेंडंट पार्टी धरून रावलो आपण पार्टी आणि आपण एकटोच आखे हातून एक सेपरेट जाऊन राहतो हाऊ वी वी बी अप कामं कसं करतो लोकांची किंवा लोकांना कॉन्फिडन्स कसं दाखवतो की आपण सरकारातल्या तुमची कामं सगळी करून हाडलो एकटो जाऊन सुद्धा बेजिकली माझा तरी दिसना की डिफिकल्ट असतं म्हणून किंवा आम्ही जे रेव्होल्युशनरी गोन्स घडवले त्यांना आम्ही एसंब्लीन असले मात फाटल्यान राहून आम्ही कितलीशी कामं केली कितलेशे भुरग्यांक एम्पॉवर केलेले असा आणि जेव्हा आम्ही भितूर असेंब्लीन पावले तिथून आम्हाला खूपशे आमचे विषय मांडपास मेटले आणि इट विल बी अ टीम वर्क म्हणून विरेश बोरकर एकटोच किती करू शकतो हो सगळ्यांचं टीम वर्क असा हे आम्ही सगळे मनोज परब विश्वेश नायक आणि बाकीची जी आमची रेव्होल्युशनरी गोन्सची टोटल टीम ऑल ओवर गो आमची जी फॅमिली फेमिली हे फेमिलीच वर्क असतो हा आमदार म्हणून असं कि हा आदार तो तर रेव्होल्युशनरी तो आमदार असतो आणि टीमिचे जे काम असले काम आणि हे फुडाराक जो सरकार घडोव वावर देऊ शकता फुडले जो टू थाऊझंड ट्वेंटी सेव्हनचे जे इलेक्शन असं तिथून आम्ही खाय ना दिसता इतकं जो आयज वोट शेअर तिथून आम्ही डेफिनेटली सरकार रेव्हल्युशनरी गौंसार घडतो आता सातान्रे मतदारसंघात मतदारसंघाचे तुम्ही आमदार So, कि आ, थे 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 सो किंवा टॉप प्रायोरिटी आता सध्या किती गजाल तुम्ही हातात घेतली की हे तीन गजाली आपण आता फुडल्या स महिन्यात चालीक लावता पहिलो म्हणजे माझी टॉप प्रायोरिटी ती असतो खजान लँड जो खजान लँड आयज तुम्ही सगळ्यात पहिला आणि कितलेच फावटी तिर व्हिडिओज काढलेले असा लाईव्ह केल्ले असा आणि कितलेच फावटी रिपोर्ट तो आज चास मे असा एज अ आमदार जाऊन फुडे की हे खाजान लँड परत रिवायव करून परत आमच्या हातीन घेऊन रिसोर्स तो असे आणि म्हणजे म्हटलं आमचे एम्पॉवरमेंट कर एम्प्लॉयमेंट जनरेट करपाक ते एक एक मेजर मुद्दा तिसरो तिसरं तो म्हणजे आमचा स्पोर्ट्स स्पोर्ट्साक लागून आमचे कितलेशे भुरग्यांक आयज ग्राउंड सारखे स्पोर्ट ना स्पोर्ट्स ना खंय त्यांना फुडाकार घेवन तर स्पोर्ट्स जाय आणि मेजर आनी एक आसा तो म्हणजे उदकाचे प्रोब्लेम प्रॉब्लेम उदकाची जी सोय आसा जी वर्सां सारकी मेळोंक ना ती खंय ना खुबशे खूपशे विलेजीस आसा तिथून सारकें उदक ना ते ना खंय पावोवपाक जाय आणि अशे खुबशे आनीक विषय असा ते आम्ही विशय स्लो स्लो सुटावे करीत राहतले बट हाऊ इझी ऑर डिफिकल्ट इट विल बी कसं प्लॅन ऑफ ऍक्शन असा तुम्ही टीम करतले ओर भरग्यांचा ग्रुप करतले किंवा हजाली सुटावे करपाक करतात घेतली चार वर्सां झाली उदक प्रॉब्लमच सुटत तू म्हणतात uh, पण आमदार वीस वर्सात झाली आजुनूय इतले सगळे प्रॉब्लेम आसा सो हाऊ पीपल शूड बिलीव यू की विरेश बोरकर फुडल्या एक वर्सान दोन वर्सां स म्हयन्यान हे प्रॉब्लम सॉल्व करतलोच हेजी गॅरंटी कशी एकच सोदता तुमकां आयज विरेश बोरकर एकटो ना आयज विरेश बोरकर वांगडा सगळे गोंचे रेव्हल्युशनरीज क्रांतिकारी भाव आसा विरेश बोरकर एम एल हो ए असं ना सगळे मेवून आम्ही एम एल हो ए आसा जेंच्यांनी आज म्हाका निवडून दिला ते आणि बाकीचे जे रेव्होल्युशनरी गोवन्सचे जे ऑल ओवर द वल्ड जेंच्यांनी रेवल्युशनरी गोवन्साक सपोर्ट दिला गोंयकारांनी ते आमच्या वांगडा आसा आणि त्यांचा सपोर्ट सदच मतदार मतदारसंघात आमचे जे जे रेवल्युशनरीज आसा ते धरून आख्खे बाकीचे सगळे आमचे रेव्होल्युशनरी मेवून एक व मतदारसंघ एक आयडल मतदारसंघ म्हणून घडयतले आम्ही आणि तो आयडल मतदारसंघ आख्खे गोय पै जी फुडली जी इलेक्शन असा जावं फुडले जेन्ना कोणी पळयतले जेन्ना कोणी येतले हो आयडल मतदारसंघ म्हणून सगळ्यांना नोंद जातो आणि खरंच तुम्ही तो मतदार मतदारसंघ आय स्टार्ट असा आयचो दीस जी फुडली आणि पाच हो प्रवास आसतलो त्या प्रवासान तुम्ही येवन पोचे मागीर की मतदारसंघ कितें जाल्लो आसा आणि फुडार तो तुमी जो मेनिफेस्टो दिला म्हणजे ऑलमोस्ट मॅनिफेस्टो सेम फॉर ऑल द कॉन्टिट्युएन्सी चढशे भगनिफेस्टो सेल्फ सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणा बाकीच्यो गजाली म्हणा सो ह्या मेनिफेस्टोन तुमच्या प्रो प्रोमिस केले आसा एज अ कॅन्डिडे आमदारूय म्हणून विचारता प्लस एज अ प्रेजिडेंट ऑफ द पार्टी हे मेनिफेस्टो हेज्या फुडें कंटिन्यू उरतले समजा तुमचे कॅन्डिडेट ना पूण तरी सुद्धा ही सगळी कामां कंटिन्यू आपल्या तरेन करतले काय इज इन टू मतदार मतदारसंघ बेजिकली uh, आमच्या पुरती कितलें जाता तें काम करतले कित्याक तुमकां खबर असा सरकार ना असलेल्या कारणान ती मेळटा कामं कामां करूंक मेळना करू डिफरंट केस बट जी कामां करू जाता ऑपोजिशन रावन बसून जी कामां आम्ही करू शकतले ती डेफिनेटली आमी करतले आणि जाता तितले बरे एक तुमकां सांगूंक सोदता आम्ही बसून खंयच्यान ना खंयच्यान बाकीच्या लोकांक घेवन सेल्फ फंडेड बसून आम्ही इतली वर्ष चाललेले आसा लोकांनी आमकां फंड आसा तशेंच आमी आम्ही मतदार संघ बसून एक डिपेंडंट दवरपाचें ना सरकार सर, सरकार एकातले तुमकां खबरूच करतले बट आमच्या आमचे कडेन कितें जाता त्या भशेन आम्ही हो मतदारसंघ डेवलोप करतले आणि एक आयडल मतदारसंघ म्हणून आख्या गोयभरात दाखवतले आता कितल्योश्यो गजाली पयशे वाटले म्हणटा करप्शन एक्शन घेतली घेवना म्हणटा हे सगळ्याचे आवाज आता दिसतलो विरेश बोरकर किंवां एसंब्लीत खूप जाता खंयचोय पार्टीचो मनीस आसूं खंयचो मिनिस्टर कितें जावं एक तुम्ही म्हणटाले की आम्ही रुलात ना आमी पावरा ना आता तू पावरान आसा आता तू एम एल ए म्हणून आता सरकारानूय असा सो आमकां आवाज तो दिसतलो की जीचो मनीस या सगळ्या विषयाचे ऑब्जेक्शन किंवां तो फुडें मेरेन पावयतलो डेफिनेटली हा तवाजच घेऊन फुडं आले असा आणि जे रेव्होलूशनरीज आम्ही आम्हाला इनपुट्स दीत राहतले आणि ते इनपुट्स घेऊन आम्ही असेम्ब्लीत जे विषय आता ते मांडतले विषय घेऊन वतले फुडे आणि तो कोणी आमदार असू खू हे फुडारी असा त्यांना हलोव रेडी असा आणि त्यांना जो जबाब दिवस तो जबाब त्यां असेम्ब्ली सेशन देतो आता इतले पॉलिटिकल पार्टी गोयन असतात की टी एम सीन सुद्धा आपलो हेच एकट ओपन करणार बाकीच आप म्हण एम जी पी म्हण खंयच्याच पार्टी पार्टीकडे तुम्ही अलायन्स जाऊचे ना यू आर ऑन रिकॉर्ड यू आर सेईंग दीस की हे फुडे सुद्धा मागीर सत्ता जाय किंवा माझेकडे फावर ना पावरान येलो जर तुमची कामा जातली हे सगळे रिजन्स देऊन दे। देन यू विल गो टू अलायन्स समबडी नो डेफिनेटली आम्ही एक सेपरेट फोर्स असा टोटली तुम्हाला खबर असा आम्ही जे भुरगे तर आज फुडे सरलेले असतात ते खरे म्हटल्या गोया खात सरलेले असा आणि गोयचा मोग घेऊन बाहेर सरला आम्हाला ती अपेक्षात ना की कोण आम्हाला पैसे देतले करतले आणि कोणाक एलाइंग जवळचे आम्हाला एकूच अपेक्षा असा की गोयकारांची खाय हित राखून दोरपारे आणि त्याकात लागून भितूर सरलेले आज इतलेशे इतले आमचे भुरगे काम धंदे सोडून आज सरल्या हे एकूच अपेक्षा घेऊन भीत सरल्या आणि कितलेशे ऑफरी ह्याच्या पहिली येलो असा ह्याच्या फुन येतल आणि ऑफरी आम्ही आमचे असतत्यानं जे काम करू जाता थ्रुथफुल्ली रावून जे काम करू जाता ते आम्ही काम करतले हातून खूप जण आमकां हे करतले टोमडेय मारतले हजे मारलेले असा ह्याच्या फुडे मारतले मात आमचे जे सत्यान आम्ही काम करतले हेजो फुडले जे राजकारण असा फुडले राजकारण खूप चौफ मेटलो आता पुढे चलप कसे हे सेम तुम्ही कंटिन्यू करतले डोनेशनं घेऊन घेऊनच कामा कंटिन्यू जाले लोकांचे एक्सपेक्टेशना प्रमाणे ना तसेच नालप म्हणजे आयज सेल्फ एम्पॉवरमेंट आम्ही आता फुल खूपशे आमचे प्रोग्राम्स योपचे असा हे प्रोग्राम्स आम्ही डेफिनेटली आउट करतले लागून सेल्फ एम्पॉवरमेंट आणि मार्केटिंग स्किल्सांच्या अंडर आमचे ह्याचे काम चालू असा ऑलरेडी केले हे पहिली असा आणि हे आज आता मॅक्रोस्केला आणि वडले सगळे ऑल ओवर गोवा स्प्रेड करतले फक्त न्हू मतदारसंघांच गोंयभरान हो चालू जातले आणि आमच्या भुरग्यांक कसो ना कसो आमी एम्प्लॉयमेंट जे जनरेट करपाक तेजेर ते भार आनी आणि आमचे जे फंड जनरेशन असा आमी फंड जनरेट करीत रावतले ओके सो यू आर टार्गेटींग नेक्स्ट इलेक्शन पाच म्हणजे आरजीचे आणि चढान चड लोक असेंब्ली हय आमी डेफिनेटली चढात चड लोक आणि सरकार फुडलो जो दोन हजार सत्तावीस सरकार आसा तो वावर करतले आणि फुडली जी पंचायत इलेक्शन आसा तिथून आमच्या भुरग्यांक जाता तितले तरूण पिळगी जाता तिथले न्यू हाडपाक सोदतले जे जे इलेक्शन हय आम्ही पंचायत इलेक्शन तेजेर उलोवप चालू मात आमी चडश्या जी पंचायत आसा तिथून आम्ही पंचायत इलेक्शनाक वयतले आणि एक डिफरंट डिफरंट जे आमचे पंच मेंबर असा जे वॉयस दिवपाक शकता त्या आमी रेडी करतले न्यू पिगीक रेडी करतले आमकां टायम लावू शकता पण जो टायम लागता आज, आज आमकां लाग ला जो टाईम आसा हेज्या ह्याच्या आमकां टायम लावू शकता बट आम्ही आमचो होप आमचो होप तशेंच दवर इज द फेस फ्रॉम मनोज परब टू विरेश बोरकर आरजी नॉट एट ऑल मनोज परब आमचो मेन फेस असा आणि त्या फेजाक आयज हांवूय बसून हांगा निवडून तो येणार लावून आयल्लो असा मी खूप एक फील जाता की बाबा तो जेन्ना आमकां रेडी केले आमकां फडे काढलेले तो असेंब्लीन एसंब्लीत पवू ना म खूप फील जाता बट डेफिनेटली मनोज परब वील बी द फेस फॉर बिकॉज तेन आम्हाला सगळ्यांना एक चाल दिली कशी पुढे वचं कसे उलोवं आणि कसे विषय मांडपचे आणि तीच चाल घेऊन फुडे तो तो डेफिनेटली जो फेस असतो हा फक्त त्यांचा एक फुडा फुडाकार घेऊन फुडे एम एल ए म्हणून असतो आणि जे विचार मांडप मनोज परबूच विचार दिता ते विचार हा असेम्ब्लीत मांडतो आणि तेच विचार उतार घेऊन आम्ही ओके थँक्यू व्हेरी मच विरेश बाब वेळ दिला आणि तुम्ही मुद्दाम येईल आणि उलेले त्याच्या खात्री थँक्यू 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 देव बरं करू हे आशिल्ले विरेश बोरकर आरजीचे प्रेसिडेंट आणि खूप गजाली त्यांच्यांनी सांगले जे पहिली ते उलयताले इलेक्शना पहिली गजाली म्हाका दिसता त्यांनी परत एक फावटी लोकांक सांगला लोकांक एक दुसऱ्या तरेन त्यांचे आशा असा आता पोया फुडे करता बिकॉज दीस तेंचे कडेन सत्ता नाशिल्ली दे वर टॉकींग अबाउट इट की बाबा अशें करतात तसे करतले सो लेट्स सी सांतांद्रे कॉन्स्टिट्युएंसी इज बिकम अ एक्झापल फॉर दॅट आणि ताज्या म्हाका दिसता फुडली वाटचाल लोक सगळे जाण तेजेर कॉन्संट्रेट करतले पंचायत इलेक्शनूय असा तातुन्ही ते म्हणटा त्यांचे भाग घेतले आणि हे पार्टीचे सगळे बाकीचे भुरगे थंय कॉन्टेस्ट करतले तुम्ही पळतात तुमचा आवडता कार्यक्रम द न्यूज रूम ओनली अन प्राइम